अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांसाठी 2 लाख रुपयांचं कोविड कर्ज योजना जाहीर केली आहे. सध्या जगाला कोरोना महामारीनं ग्रासलेलं आहे. अशा या भयभीत वातावरणामध्ये शिक्षक सभासदांनाही अशाच संकटांना सामोरं जावं लागतंय. अनेक शिक्षक सभासदांनी या कारणासाठी कर्ज सुरू करण्याची मागणी केली होती. यावर संचालक मंडळाचे मीटिंगमध्ये एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला. एखाद्या सभासदाला दुर्दैवानं कोरोना झाला आणि त्याला दवाखान्यात दाखल केल्यावर त्याची आर्थिक कुचंबणा होऊ नये यासाठी कोविड कर्ज सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला आहे. ज्या सभासदांना या कर्ज योजनेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपला रोखा पूर्ण करून बँकेत जमा करावा आणि दुर्दैवानं आपल्याला कोरोना झाला आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर शिक्षक बँक आपल्या मदतीला धावून येईल. फक्त आपल्या नातेवाईकांमार्फत संबंधित हॉस्पिटलचे कोटेशन, आपला पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्या शाखेत जमा करा. शिक्षक बँकेच्या शाखेतून हॉस्पिटलला बँकेतून रक्कम चेकद्वारे अथवा RTGS द्वारे पाठवण्यात येईल असं बँकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.